कलाकार म्हणून आता तू म्हणालास की भूमिकांना तू लवकरच कंटाळतोस, पण एखाद्या चित्रपटाचा, मालिकेचा, नाटकाचा जर आपण पाहिलं तर कथा हा त्याचा गाभा असतो मेन कथा. आणि मग आता जर तू एखादी नवीन भूमिका निवडतोस तर त्याच्या मागे काय विचार असतो किंवा काय विचार करून त्या भूमिका तुला त्या स्वीकाराव्याशा वाटतात? दोन विचार असतात. एक तर ज्या घरामध्ये मी आत्ता बसलोय ते घर जेव्हा मला मला घ्यायचं होतं तेव्हा मला त्याच्यासाठी काही एक क्ष अमाऊंट रक्कम मला हवी होती. बँकेकडनं मला ते कर्ज मिळालं. मग ते देत असताना मुळात तुम्हाला बँक कधीच म्हणत नाही की तुम्हाला, तुम्ही चतुरस्त्र अभिनेता आहेत आणि खूप चांगलं काम करतोस तर तुला व्याज कमी, नाही असं नाही म्हणत बँक. ते त्यांना हवंच असतं कारण तो व्यवहार आहे, तो व्यवहार कुणाला टळला नाही. तर त्यासाठी मग मला काही कामं अशी करावी लागली की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे हवे असतात आणि तुम्हाला एक स्थिरता हवी असते. पण हे झालं, हे कधीतरी म्हणजे जेव्हा ती गरज असते, ती निकट असते तेव्हा. अदरवाईज हे ते शिअर पैशांसाठी केलेलं ते काम असतं. पण अदरवाईज मी काय बघतो माहितीये का, मला एक काहीतरी आतून घंटा वाजते. म्हणजे आता तसं बघितलं तर मी जी काही कामं केली, तर मग ते कुटुंब नावाचा चित्रपट असेल किंवा असे अनेक चित्रपट, मी प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही, पण त्यांना त्यावेळेला यश नाही मिळालं. तुकारामला पण त्यावेळेला म्हणावं तसं यश नाही मिळालं. लोक नंतर त्याचं नाव काढतात. तर मला नेहमी असं असा विचार माझ्या मनात राहिलेला आहे की ते काम करत असताना मला जगता येईल का ती भूमिका, मला मजा करता येईल का त्या भूमिकेची, म्हणजे मला ते आवडतंय का, मला ते प्रेक्षक म्हणून बघायला आवडेल का. बघतोच काय मुजरा कर मी ऐकले ऐकले म्हणलं हे मला करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांविषयी सिनेमा आहे आणि ही भूमिका वेगळी आहे. ही नानासाहेब देशमुखांची भूमिका अत्यंत निराळी आहे, ते मला करायचंय. मला दोन स्पेशल सारखं नाटक मी ऐकल्यानंतर म्हटलं मला हे करायचंय, ह्याच्या मला याच्यात काहीतरी, मला असं वाटतं की हे काहीतरी मला आव्हानात्मक आव्हान देत आहे. तर मला आतून सुखावणार असताना तुम्ही जेव्हा धडपडता, मला जेव्हा एखादी गोष्ट जमत नाही किंवा वाटतं की अरे ही जरा अवघड होणार आहे बरं का जमायला, तर तेव्हा जेव्हा तुम्हाला ती जमते त्याची एक निराळी मजा असते ना. म्हणजे अर्थात प्रयोगात नाटकाच्या प्रयोगाच्या आधी तिसरी बेल वाजते तेव्हा असं वाटतं की बापरे आता दे माय धरणी खाय, मला आतमध्ये पोटात घे, जमीन दुभंगू दे. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तुम्ही थरथरत असता आतून, तुम्ही दाखवत नाही, कधी कोणाला कळत नाही. पण जेव्हा तुम्हाला पहिला लाफ्टर किंवा पहिली टाळी येते किंवा एखादा सीन जेव्हा तुम्ही तुमच्या सहकलाकाराबरोबर करत असताना प्रेक्षक सुद्धा त्यामध्ये समरस होऊन तन्मयतेने ते सहभागी होतात, ते जे घडतं ना, ते जे याची देही याची डोळा, तो आनंदाचा जो सोहळा आहे ना आपल्या, तो नाही सांगता येत. म्हणजे त्यासाठी मी काम करतो. मला कधीतरी म्हणजे जेव्हा एखादा माणूस मला, आजच एक गृहस्थ होते त्यांनी फोन केला, म्हणजे तुम्ही मल्याळी सिनेमात का नाही दिसतो, तुमच्यासारखा अभिनेता तिथे पाहिजे. तर मला असं वाटलं की मल्याळम सिनेमा खूपच कमालीचा सिनेमा आहे. एखाद्याने तसं म्हणणं ना आपल्याला की विविध प्रकारची कामं करण्याची कुवत असलेला हा अभिनेता आहे, अशी माझी जी ओळख मला निर्माण करायची आहे ती करण्याकडे जर माझी सुरुवात झाली असेल तर मी आनंदी आहे. आणि ते आत्मन न कळतं तुम्हाला, आत्मधून आवाज येतो हे तसंच आहे ना. म्हणजे ही मुलगी काय आवडली तुम्हाला तर तसं, किंवा हा मुलगा काय आवडला असं, ते आत्मन आवाज येतो, टकटक होते दारावर आणि मग वाटतं की हा चला झेप झेप घ्या असं आहे. कधी मुलगी हो म्हणते, कधी नाही म्हणते, कधी लग्न जमतं, कधी नाही जमत, कधी फसतं, डिवोर्स होतो, काय जे काय ते तसंच भूमिकेचंही आहे. भूमिकेचंही आहे हो. म्हणजे कित्येक लोक असे असतात ना की डिवोर्स घेतल्यानंतर मग त्यांना नंतर लक्षात येतं की अरे उगाच घेतला, आपण खरं तर एकमेकांमुळे छान होतो. तर तसंच काही चित्रपटांचं असतं, आधी लोक ते चालत नाही चित्रपट, पण नंतर प्रेक्षक म्हणतात अरे हे तो कमालच होतं, अरे आम्ही का नाही बुवा पाहिलं, असं असतं ते. पण ते म्हणजे फक्त लग्नामध्ये लग्नामध्ये असं असतं की ते एक स्त्री आणि एक पुरुष आणि त्यांचं कुटुंब याच्यावर अवलंबून असतं. इथे मात्र ते प्रेक्षकांवर खूप अवलंबून असतं, कितीही चांगलं कितीही वाईट
काही केलं तरी ते प्रेक्षकांनाच ते रुचलं पाहिजे, पटलं पाहिजे. आणि लग्न हा व्यवसाय नसतो, चित्रपट हा व्यवसाय आहे.